नमस्कार सर्व शिक्षक बंधू आणि भगिनी, हा व्हिडिओ 11वी वर्ग शिक्षकांसाठी आहे। आपल्याला माहित आहे सध्या मार्च एंड चालू आहे आणि एप्रिलच्या तिसऱ्या आठवड्यात 11वीची वार्षिक परीक्षा होणार आहे आणि त्यानंतर आपल्याला 11वीचा निकाल तयार करायचा आहे। 11वीचा निकाल तयार करताना आपण दरवर्षीप्रमाणे एक्सेल फाईलच्या सहाय्याने आपण आपल्या वर्गातील विद्यार्थ्यांचा निकाल तयार करणार आहोत। तर त्या एक्सेल फाईलमध्ये माहिती कशी भरायची, नंतर वर्ड फाईलमध्ये ती मर्ज कशी करायची, या संदर्भात थोडक्यात माहिती मी आपल्याला इथे देणार आहे। सर्वप्रथम कुठल्याही ड्राईव्हला किंवा आपल्या कॉम्प्युटरवर किंवा लॅपटॉपवर डेस्कटॉपवर एक फोल्डर तयार करून घ्या, त्याला प्रॉपर नाव द्या। उदाहरणार्थ तुम्ही 11वी सायन्स बी डिव्हिजनचे क्लास टीचर असाल तर 11 सायन्स बी 21-22 असं रिनेम करा। त्याच्यामध्ये तीन फाईल्स आपल्याला आवश्यकता आहे, तीन फाईलची, त्यातली एक एक्सेल फाईल असेल त्यालासुद्धा प्रॉपरली रिनेम करा। समजा तुम्ही 11वी सायन्स बी डिव्हिजनचे क्लास टीचर असाल तर 11 सायन्स बी 21-22 अशा पद्धतीने रिनेम करा। ह्या एक्सेल फाईलमध्ये आपण आपल्या वर्गातील सर्व विद्यार्थ्यांची माहिती भरणार आहोत आणि त्यांचे मार्क्ससुद्धा त्या फाईलमध्ये आपण भरणार आहोत। युनिट टेस्ट 1, युनिट टेस्ट 2, फर्स्ट टर्म, सेकंड टर्म, प्रॅक्टिकल एक्झाम, सर्व मार्क्स आपण त्यामध्ये भरणार आहोत। त्यानंतर दोन वर्ड फाईल्स असतील, त्यातली पहिली वर्ड फाईल असेल फायनल रिझल्ट किंवा ॲन्युअल रिझल्ट, तुम्ही काहीही म्हणू शकता, ज्याच्यामध्ये आपल्या वर्गातील सर्व विद्यार्थ्यांचा वार्षिक निकाल तयार होणार आहे, त्यालासुद्धा प्रॉपरली रिनेम करा। समजा 11वी सायन्स बी डिव्हिजनचे क्लास टीचर असाल तर ॲन्युअल रिझल्ट 11 सायन्स बी किंवा फायनल रिझल्ट 11 सायन्स बी अशा प्रकारे तुम्ही रिनेम करा। आणि तिसरी वर्ड फाईल आहे ज्याच्यामध्ये आपण विद्यार्थ्यांचे मार्कशीट्स किंवा कार्ड्स जे आपण निकाल लागल्यानंतर विद्यार्थ्यांना वितरित करतो ते तयार करणार आहोत। तर सर्वप्रथम आपल्याला एक्सेल फाईलमध्ये माहिती भरायची आहे, तर ती माहिती कशी भरायची आहे ती आपण सुरुवातीला समजावून घेऊ। ही फाईल आपण ओपन केल्यानंतर सुरुवातीला अशा पद्धतीचं एक शीट ओपन होतं, त्यामध्ये आपल्याला वेगवेगळे टॅब्स दिसत आहेत। तर याचे तीन भाग आहेत। हा जो पहिला भाग दिसतो आहे त्याच्यामध्ये डेटा एंट्री, त्यामध्ये दोन टॅब आहेत, एक क्लास डिटेल्स आणि दुसरा स्टुडंट्स डिटेल्स। क्लास डिटेल्समध्ये आपण आपल्या वर्गाची माहिती भरणार आहोत आणि स्टुडंट डिटेल्समध्ये आपण आपल्या वर्गातील विद्यार्थ्यांची माहिती भरणार आहोत। आणि खाली एक टॅब आहे हेल्प, ज्याच्यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला या एक्सेल शीटमध्ये माहिती कशी भरायची ती माहिती इथे आपल्याला दिसते, त्या काही सूचना आपल्याला इथे दिसतात। होम टॅबवर क्लिक केल्यानंतर परत आपण त्या शीटवर येतो। स्टुडंट क्लास डिटेल्स या शीटवर क्लिक केल्यानंतर आपल्या वर्गाची माहिती भरायची आहे। स्टुडंट डिटेल्सवर क्लिक केल्यानंतर आपल्या वर्गातील सर्व विद्यार्थ्यांची माहिती इथे भरायची आहे, ती कशी भरायची ते मी तुम्हाला सांगणार आहेच। त्यानंतर दुसरा भाग जो इथं दिसतो आहे तो आहे सब्जेक्ट वाईज मार्क्स एंट्रीज किंवा प्रिंट्स, यामध्ये वेगवेगळ्या विषयाचे टॅब्स तुम्हाला दिसत आहेत, इंग्लिश, मराठी, हिंदी, IT, फिजिक्स, केमिस्ट्री, सायन्ससाठी, कॉमर्ससाठी त्यांच्या विषयाप्रमाणे टॅब्स आहेत, आर्टसाठी सुद्धा त्यांचे जे विषय असतील तसे टॅब्स असतील। समजा इंग्लिशवर आपण क्लिक केलं तर याच्यावरती आपण आपल्या वर्गातील विद्यार्थ्यांचे सर्व परीक्षांचे मार्क्स भरू शकतो, फर्स्ट टर्म, सेकंड टर्म, सेकंड टर्ममध्ये थिअरी प्रॅक्टिकल, नंतर इंटरनल इव्हॅल्युएशन, त्यामध्ये युनिट टेस्ट 1, युनिट टेस्ट 2 अशा प्रकारे हा जो मधला भाग दिसतो आपल्याला
याच्यामध्ये आपल्याला सगळ्या विषयाचे मार्क्स भरायचे आहेत। आणि एक लक्षात ठेवा की जोपर्यंत आपण सगळ्या विषयांचे सगळ्या परीक्षांचे मार्क्स भरत नाही तोपर्यंत विद्यार्थ्याचं पिक्चर क्लियर होणार नाही की तो विद्यार्थी पास किंवा नापास। म्हणजे तुम्ही सगळ्या विषयाचे मार्क्स भरले परंतु ईव्हीएस किंवा पीटी ह्या विषयाचे मार्क्स जर तुम्ही भरले नाही तर तो विद्यार्थी नापास दाखवला जाईल। जोपर्यंत तुम्ही सर्व विषयांचे मार्क्स ईव्हीएस आणि पीटीसह भरत नाही तोपर्यंत तो विद्यार्थी नक्की पास आहे की नापास आहे हे आपल्याला कळणार नाही। आणि इथे तिसरा भाग जो आपल्याला दिसत आहे तो आहे रिझल्ट्स किंवा प्रिंट्स। यामध्ये आपल्याला काहीही भरायचं नाही, यामध्ये आपल्याला रिझल्ट्स मिळणार आहेत ज्याच्या आपण प्रिंट्स काढू शकतो। हे जे ॲव्हरेज सीट आहे त्याच्यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला वर्षभराचे सरासरी गुण प्रत्येक विषयाचे मिळतात। तो विद्यार्थी पास झाला नापास झाला फर्स्ट क्लास सेकंड क्लास प्रमोटेड आहे की पास आहे हे सगळं आपल्याला यामध्ये समजणार आहे। त्यानंतर समरीमध्ये थोडक्यात आपल्याला त्याची समरी कळणार आहे, 600 पैकी किती मार्क्स पडले त्या विद्यार्थ्याला, पर्सेंटेज ऑफ मार्क्स, रिझल्ट काय आहे त्याचा पास किंवा फेल, रिमार्क काय आहे म्हणजे प्रमोट झाला का, किती विषयात तो प्रमोट आहे, ग्रेड फर्स्ट क्लास सेकंड क्लास किंवा डिस्टिंक्शन वगैरे, कॅटेगरीमध्ये त्याच्या कॅटेगरीज येतील, मायनॉरिटीज येतील, ही माहिती इथे आपल्याला मिळणार आहे। त्यानंतर फर्स्ट टर्म या टॅबवर क्लिक केल्यानंतर आपल्याला आपल्या वर्गाचा फर्स्ट टर्म एक्झामचा रिझल्ट मिळेल। युनिट टेस्ट 1 वर क्लिक केल्यानंतर घटक चाचणी 1 रिझल्ट मिळेल, युनिट टेस्ट 2 क्लिक केल्यानंतर घटक चाचणी 2 रिझल्ट मिळेल। बाकीचे टॅब हे तुम्हाला माहीत आहेच नेहमीप्रमाणे। कव्हर पेज म्हणजे काय, तर जेव्हा आपण अंतिम निकाल तयार करतो त्याचा प्रिंट काढतो आणि एक रजिस्टर तयार करतो त्याच्यावर लावण्यासाठी कव्हर पेज, त्याची प्रिंट तुम्ही इथून काढू शकता। लास्ट पेज हे काय आहे, तर जेव्हा आपण आपल्या वर्गाच्या निकालाचं रजिस्टर तयार करतो तेव्हा शेवटी आपल्याला एक सर्टिफिकेट जोडावं लागतं की शासकीय नियमाप्रमाणे निकाल तयार करण्यात आलेला आहे, त्याची प्रिंट तिथे मिळेल। त्यानंतर स्टिकर, याची प्रिंट काढल्यानंतर आपण जे रिझल्ट शीट आपलं जे आपलं निकालपत्रक आहे बाइंडिंग करून घेतो त्याच्यावर लावण्यासाठी तुम्हाला इथं स्टिकर त्याची प्रिंट काढता येईल। रिझल्ट स्टॅटिस्टिक्समध्ये काय आहे, तर आपल्या वर्गातील पहिले 5 विद्यार्थी त्यांची माहिती इथे मिळेल, BC म्हणजे मागासवर्गीय संवर्गातील पहिले 5 विद्यार्थी त्यांची माहिती मिळेल, कॅटेगरी वाईज विद्यार्थी मिळेल, SC कॅटेगरीचे किती विद्यार्थी पास झाले, किती प्रमोट झाले, किती फेल, किती टोटल, असं ऑल कॅटेगरीजची माहिती आपल्याला मिळेल। त्यानंतर सब्जेक्ट वाईज रिझल्ट आपल्याला इथे बघा या ठिकाणी सब्जेक्ट वाईज रिझल्ट मिळेल, इंग्लिशमध्ये किती पास, किती फेल किंवा ॲबसेंट, टोटल किती, पर्सेंटेज रिझल्ट किती लागला, ही सगळी माहिती आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे। होम टॅबवर क्लिक केल्यानंतर आपण परत त्या आधीच्या शीटवर येतो। आता आपल्या वर्गातील विद्यार्थ्यांची माहिती कशी भरायची ते समजावून घ्या। सर्वप्रथम क्लास डिटेल्स या शीटवरती क्लिक करा आणि आपल्या वर्गाची माहिती भरा। यामध्ये काय माहिती भरायची आहे ते वाचल्यानंतर तुमच्या लक्षात येईल, नेम ऑफ इन्स्टिट्यूशन, नंतर नेम ऑफ स्कूल, स्टँडर्ड, ब्रांच, डिव्हिजन, अकॅडमिक इयर, क्लास टीचर, नंबर ऑफ स्टुडंट्स, ही सगळी माहिती इथे भरायची आहे। ही माहिती भरणं आवश्यक आहे, ब्लँक काही सोडू नका, कारण या शीटवर जी माहिती आपण भरणार आहोत ती माहिती वेगवेगळ्या विषयांच्या ज्या एक्सेल शीट्स आहेत त्यावर जाणार आहेत, जे वेगवेगळे रिझल्ट्स आपल्याला मिळणार आहेत त्यामध्ये जाणार आहे। आणि आपण आपल्या वर्गाचं जे अंतिम निकालपत्रक जे रजिस्टर तयार करणार आहोत त्यामध्ये आपल्या वर्गाची माहिती इथून जाणार आहे, त्यामुळे इथली माहिती अचूक भरा, ब्लँक काही ठेवू नका। या शीटमध्ये माहिती भरून झाल्यानंतर परत होम टॅबवर क्लिक करा, त्यानंतर इथं स्टुडंट्स डिटेल्स शीट दिसतं, यावरती क्लिक करा। यावरती क्लिक केल्यानंतर आपल्या वर्गातील सर्व विद्यार्थ्यांची माहिती इथे अचूक भरायची आहे। त्यामध्ये कोणते कोणते कॉलम्स आहेत, तर एक्झाम नंबर, त्यानंतर स्टुडंट्स नेम, फादर्स नेम, रजिस्टर नंबर, डेट ऑफ बर्थ, त्यानंतर कॅटेगरी, मोबाईल नंबर, ॲड्रेस,
ही सगळी माहिती मायनॉरिटी वगैरे ही माहिती इथे भरायची आहे। आता यामध्ये काही विद्यार्थ्यांची माहिती मी इथे आपल्याला भरून दाखवलेली आहे। समजा असं गृहीत धरा की या ठिकाणी पहा मी 15 विद्यार्थ्यांची माहिती भरलेली आहे। आपल्या वर्गामध्ये विद्यार्थी संख्या जास्त असणार हे मला माहित आहे, 80, 90, 100 अशा प्रकारची विद्यार्थी संख्या असू शकते। समजा एखाद्या वर्गात 15 विद्यार्थी आहेत तर त्या 15 विद्यार्थ्यांचे नंबर इथं टाकायचे आहे, कारण इथं ह्या सिरियल रोल नंबरच्या कॉलममध्ये तुम्ही जेवढे नंबर टाकणार तेवढेच काउंट होणार। आणि हे जे रिझल्ट स्टॅटिस्टिक्स पेज आहे बघा या ठिकाणी, त्याच्यावरती तुमच्या वर्गाची विद्यार्थी संख्या इथे पहा इथे दाखवलेली आहे। ही विद्यार्थी संख्या या ठिकाणी दाखवलेली आहे 15, ते जे रोल नंबर जेवढे आकडे टाकले तेवढा आकडा या ठिकाणी येणार आहे। त्यामुळे जर समजा तुमच्या वर्गामध्ये 15 विद्यार्थी असतील आणि तुम्ही जर समजा आता उदाहरणार्थ या ठिकाणी स्टुडंट डिटेल शीटमध्ये मी हे रोल नंबर अजून या ठिकाणी समजा खाली वाढवतो 16, 17, 18 अशा पद्धतीने 18 नंबर टाकले, म्हणजे मी रोल नंबर या ठिकाणी 18 टाकलेले आहेत, विद्यार्थी 15 आहेत, शेवटच्या 3 विद्यार्थ्यांची पुढची माहिती मी काही टाकलेली नाही, त्यांच्या कॅटेगरीजसुद्धा टाकलेल्या नाहीत। त्यामुळं कॅटेगरी वाईज टोटल काउंट करताना ते 15 बरोबर दाखवेल विद्यार्थी, पण जेव्हा तो विषयवार निकाल तयार करेल तेव्हा त्यामध्ये एकूण विद्यार्थी तो 18 दाखवेल। कशा प्रकारे बघा, आता आपण समजा रिझल्ट स्टॅटिस्टिक्स या शीटवर गेलो तर या ठिकाणी पहा इथं टोटल विद्यार्थी 15 बरोबर आलेले आहेत, कारण आपण 18 रोल नंबर टाकले पण शेवटच्या 3 विद्यार्थ्यांची पुढची काहीच माहिती भरलेली नाही, त्यांच्या कॅटेगरीज नाही, त्यामुळे इथं 15 बरोबर दाखवते। पण जेव्हा तुम्ही इथं खाली बघा या ठिकाणी आता सब्जेक्ट वाईज रिझल्ट, तर या ठिकाणी टोटल विद्यार्थी 18 दाखवत आहे, त्यातले 13 पास आणि 5 जे आहेत ते फेल आहे, म्हणजे 18 विद्यार्थी दाखवत आहे आणि ॲक्च्युली वर्गात विद्यार्थी आहेत 15। तर हे 18 का झालं, याचं कारण असं आहे की वर्गात 15 विद्यार्थी असताना आपण रोल नंबर 18 दिलेले आहेत। त्यामुळे आता बघा हे शेवटचे 3 रोल नंबर्स जर आपण डिलीट केले 15 ठेवले तर आता बघा रिझल्ट स्टॅटिस्टिक्स या पेजवर आपण गेल्यानंतर हे हा जो सब्जेक्ट वाईज रिझल्ट आहे तिथे बरोबर आता 15 स्टुडंट्स दाखवत आहेत इंग्लिशला, कंपल्सरी सब्जेक्ट आहेत। मराठी हिंदीला वेगवेगळे दाखवतात कारण ऑप्शनल सब्जेक्ट आहे, त्याला कमी जास्त विद्यार्थी असू शकतात। अजून एक लक्षात घ्या की समजा या 15 विद्यार्थ्यांपैकी एक विद्यार्थी स्ट्रक ऑफ झालेला आहे, म्हणजे तो मध्येच शाळा सोडून गेलेला आहे, त्यामुळे तुमच्या वर्गात 14 विद्यार्थी राहतील, तुम्हाला 14 विद्यार्थ्यांचा निकाल तयार करायचा आहे। समजा हा 10 नंबरचा विद्यार्थी सोडून गेलेला असेल तर मग या ठिकाणी हे जे 10 रोल नंबर आहे तो डिलीट करा आणि पुढची सगळी माहिती त्या विद्यार्थ्यांची डिलीट करून टाका। आणि तुमच्या माहितीसाठी या ठिकाणी स्ट्रक ऑफ असं टाईप करून ठेवा आणि शक्यतोवर ते रेड फॉन्टमध्ये घ्या, जेणेकरून तुमच्या पटकन लक्षात येईल की आपल्या वर्गातील या नंबरचा विद्यार्थी स्ट्रक ऑफ झालेला आहे। म्हणजे आता पहा रोल नंबर 15 आहेत परंतु एक स्ट्रक ऑफ झालेला आहे, म्हणजे टोटल विद्यार्थी संख्या आता ही 14 दाखवली पाहिजे। आणि आपण रिझल्ट स्टॅटिस्टिक्स या पेजवर जाऊ आणि बघा या ठिकाणी इथे तर 14 आहेच आणि इथेसुद्धा तुम्ही बघाल सब्जेक्ट वाईज रिझल्टमध्ये इंग्लिशच्या समोर इथे टोटल 14 विद्यार्थी आपल्याला दिसत आहेत, त्यातले 12 पास झालेले आहेत आणि 2 नापास झालेले आहेत। तर अशा पद्धतीने हे लक्षात घ्या की जे विद्यार्थी आपल्या वर्गातले स्ट्रक ऑफ झालेले आहेत त्यांचे रोल नंबर डिलीट करायला विसरू नका आणि अशा पद्धतीने इथे स्ट्रक ऑफ लिहायला विसरू नका। हे स्ट्रक ऑफ आपण काढून टाकू आणि 15 विद्यार्थी आहेत असं गृहीत धरू। यानंतर यामध्ये जन्मतारीख जी आपण टाईप केलेली आहे त्यामध्ये तुम्हाला इथं दिसतंय की 7/24/2004, मग ही जन्मतारीख अशा पद्धतीने का आली
तर या ठिकाणी पहिल्यांदा मंथ म्हणजे महिना आलेला आहे, त्यानंतर इथं तारीख आलेली आहे आणि नंतर वर्ष आलेला आहे। परंतु आपल्याला काय पाहिजे, आधी डेट पाहिजे, नंतर मंथ आणि नंतर इयर पाहिजे। इथं 7/24/2004 झालेला आहे, आपल्याला ॲक्च्युअली पाहिजे 24/7/2004। सगळ्याच ठिकाणी तसं झालेलं आहे, मंथ अगोदर आलेला आहे आणि डेट नंतर आलेली आहे। आता आपण इथं 7/24/2004 ऐवजी इथं आपण टाईप करून बघू 24/7/2004 काय होतं बघू। आपण 24/7/2004 असं आपण टाईप केलं तरी ते ॲटोमॅटिक परत 7/24/2004 असं येतं, म्हणजे अगोदर मंथ, नंतर डेट आणि नंतर इयर येतं। मग यासाठी काय करायचं, तर या सगळे जो डेटचा कॉलम आहे जिथं आपण डेट्स भरलेले आहेत तो सगळा कॉलम सिलेक्ट करा, कारण सगळ्याच ठिकाणी आधी मंथ नंतर डेट आलेली आहे। ते सिलेक्ट केल्यानंतर राईट क्लिक करा, राईट क्लिक केल्यानंतर इथं फॉर्मॅट सेल्स नावाचं ऑप्शन आहे, त्यावर क्लिक करा। त्यावर क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने एक डायलॉग बॉक्स तुमच्या समोर येतो, यामध्ये वर तुम्हाला वेगवेगळे टॅब दिसत आहेत, नंबर, अलाइनमेंट, फॉन्ट, बॉर्डर आणि फील। त्यातल्या नंबरवर क्लिक करा आणि इथे बघा तुम्हाला ऑप्शन दिसत आहेत, त्यामध्ये डेट। आता इतर डेटचे वेगवेगळे फॉर्मॅट आहेत, परंतु आपल्याला समजा आपण हे पहिलं फॉर्मॅट सिलेक्ट केलं 14/3/2012, त्याच्यावर क्लिक करा, ओके करा। बघा आता झालेलं आहे, आधी डेट, नंतर मंथ आणि नंतर इयर। किंवा असंही करू शकता, फॉर्मॅट सेल्सवर क्लिक केलं, डायलॉग बॉक्स येईल, त्यानंतर खाली इथं या नंबरवर क्लिक करा आणि कस्टमवर क्लिक करा। इथं तुम्हाला टाईप बघायचं आहे, या ठिकाणी काय दिसतं, DDMMYYYY। या ठिकाणी जर तुम्ही इथं समजा असं घेतलं MM नंतर DD नंतर YYYY, तर आधी मंथ येणार। बघा तुम्ही, आता मी इथं ओके करतो, बघा या ठिकाणी आधी मंथ, नंतर डेट आणि नंतर इयर आलेलं आहे। परंतु आपल्याला तसं नको आहे, आपल्याला आधी डेट पाहिजे, नंतर मंथ पाहिजे आणि नंतर इयर। तर तो डेटचा कॉलम ज्यामध्ये आपण एंट्रीज केलेल्या आहेत त्या सगळ्या सेल सिलेक्ट करा, राईट क्लिक करा। राईट क्लिक केल्यानंतर इथे फॉर्मॅट सेल्स नावाचं जे ऑप्शन दिसतं त्यावर क्लिक करा, नंतर पहिलं ऑप्शन नंबर, खाली कस्टमवर जा आणि इथं जे MM DD YY झालं आहे त्याच्याऐवजी DD, म्हणजे DD दोनदा, कारण दोन अक्षरी, दोन अंकी आहे, नंतर MM आणि नंतर YYYY। या ठिकाणी चारदा वाय टाकलं आपण, कारण वर्ष हे चार अंकी आहे। तुम्हाला जर नुसतं 22 पाहिजे असेल तर YY तुम्ही ठेवू शकता, परंतु आपण पूर्णच घेऊ म्हणून या ठिकाणी YYYY आणि ओकेवर क्लिक करा। आता आपल्याला ही जन्मतारीख ज्या पद्धतीने पाहिजे त्या पद्धतीने इथे मिळालेली आहे। त्यानंतर बाकीच्या कॉलममधली माहिती ते वर वाचून तुम्ही भरू शकता। सायन्सचा तुमचा वर्ग असेल तर शेवटचे 3 कॉलम भरणं फार गरजेचं आहे। हे 3 कॉलम आर्ट्स आणि कॉमर्सच्या शीटमध्ये नाहीत, कारण आपल्याकडे त्यांना ऑप्शनल सब्जेक्ट्स नाहीत, परंतु सायन्सच्या विद्यार्थ्यांना तुम्हाला माहिती आहे की ऑप्शनल सब्जेक्ट्स आहेत। तर हे ऑप्शनल सब्जेक्ट्स शेवटच्या 3 कॉलममध्ये भरणं फार गरजेचं आहे, कारण ही माहिती, हे ऑप्शनल सब्जेक्ट्स इथूनच, हे जे आपलं मुख्य निकालपत्र असणार आहे त्याच्यावर आणि विद्यार्थ्यांना आपण ज्या मार्कलिस्ट वितरित करणार आहोत कार्ड्स त्याच्यावर जाणार आहेत। म्हणून इथं ही माहिती भरणं गरजेचं आहे। तुम्ही जर ही माहिती इथे भरली नाही तर विद्यार्थ्यांच्या कार्डवरती या ठिकाणी ब्लँक जाईल आणि किंवा चुकीचे विषय जातील, त्यासाठी ही माहिती, हे विषय बरोबर टाकणं गरजेचं आहे। यातला हा जो पहिला कॉलम आहे 3 त्यातला पहिला, त्यामध्ये मराठी किंवा हिंदी किंवा IT, म्हणजे काही विद्यार्थ्यांनी मराठीच्या जागी हिंदी घेतलेला असतो, काहींनी IT घेतलेला असतो, तर त्या विद्यार्थ्याचा जो विषय असेल तो विषय तिथं पहिल्या कॉलममध्ये पाहिजे, 3 मराठी, हिंदी, IT। आता टाकताना मराठी हे पूर्ण टाका किंवा हिंदी
हे पूर्ण टाका किंवा आय टी, नुसतं आय टी टाकू नका, तर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी हे पूर्ण टाईप करा, तरच ते काउंट करेल, नाहीतर ते घेणार नाही। आता उदाहरणार्थ या ठिकाणी ह्या पहिल्या विद्यार्थ्याचा, दुसऱ्या, तिसऱ्याचा, चौथ्याचा मराठी आहे, नंतर हिंदी आहे दोन विद्यार्थ्यांचा, तर तशा पद्धतीने टाईप करा। आणि नंतर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आहे, तर ज्या विद्यार्थ्याचा जो विषय असेल तो पहिल्या कॉलममध्ये तिथं येईल, मराठी, हिंदी, आय टीपैकी। नंतर बायो किंवा ज्योग्राफी, आता काही विद्यार्थ्यांचा बायो असतो, काही विद्यार्थ्यांनी बायोलॉजी सोडून ज्योग्राफी घेतलेला असतो, तर बायो सोडून ज्योग्राफी घेतला असेल तर तो ह्या दुसऱ्या कॉलममध्ये येईल। आणि तिसऱ्या कॉलममध्ये मॅथ्स किंवा ज्योग्राफी, जर काही विद्यार्थ्यांनी मॅथ्स सोडून ज्योग्राफी घेतला असेल तर तिथं ज्योग्राफी येईल तिसऱ्या कॉलममध्ये, अन्यथा मॅथमॅटिक्स अँड स्टॅटिस्टिक्स असं पूर्ण लिहा। शॉर्टमध्ये नुसतं मॅथ्स लिहू नका किंवा फक्त मॅथमॅटिक्स लिहू नका, ते काउंट करणार नाही। अजून एक, यामध्ये ज्या कॅटेगरीज आपण टाकतो आहे कॅटेगरी वाईज रिझल्ट तयार करण्यासाठी, त्या कॅटेगरीज म्हणजे ओपन, OBC, SBC, ST, SC, VJA, NTB, NTC, तर यामध्ये कुठंही फुल स्टॉप देऊ नका, कारण आपण कॅटेगरी वाईज रिझल्ट काढण्यासाठी जो फॉर्म्युला टाकला आहे त्याच्यामध्ये फुल स्टॉप वापरलेला नाही। तुम्ही या ठिकाणी समजा OBC टाईप करताना O नंतर फुल स्टॉप, B नंतर परत फुल स्टॉप देऊन C असं टाईप केलं तर ती कॅटेगरी काउंट होणार नाही, त्यामुळे कॅटेगरीज टाईप करताना कुठेही फुल स्टॉप देऊ नका। अन्यथा रिझल्ट स्टॅटिस्टिक्स, हे जे आपलं रिझल्ट स्टॅटिस्टिक्सचं पेज आहे, इथे हा जो कॅटेगरी वाईज आपण रिझल्ट तयार करतो तो आपला अचूक येणार नाही। त्यानंतर वेगवेगळ्या विषयांचे मार्क्स कसे भरायचे ते आपण बघू। इथे बघा, काही विद्यार्थ्यांची माहिती ही मी अंदाजे भरलेली आहे, स्टुडंट्स नेम ABCD असे अंदाजे दिलेले आहेत, फादर्स नेम PQRS वगैरे, रजिस्टर नंबर 1, 2, 3, 4 असे अंदाजे दिलेले आहेत। आता विषयवार मार्क्स कसे भरायचे, त्यासाठी होम टॅबवर क्लिक करा। समजा तुम्हाला इंग्लिश या विषयाचे मार्क्स भरायचे असतील तर इंग्लिशवर क्लिक करा आणि समोर बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल, फर्स्ट टर्मच्या कॉलममध्ये 50 पैकी किती मार्क्स पडले, सेकंड टर्ममध्ये थेरी इंग्लिशसाठी 80 मार्क्सचे आहे त्यापैकी किती, ओरल 20 पैकी किती, हे टोटल आपोआप या ठिकाणी होईल। आपण त्या ठिकाणी काही, हे जे टोटल आहे आपोआप होईल, आपण काही करायची गरज नाही। त्यानंतर इथं इंटरनल इव्हॅल्युएशन म्हणजे युनिट टेस्ट 1 आणि युनिट टेस्ट 2चे मार्क्स इथं आपण भरायचे आहे, आणि पुढचे कॅल्क्युलेशन्स आपोआप होतील, आपल्याला काही करायची आवश्यकता नाही। आणि एखाद्या विद्यार्थ्याला ग्रेस मार्क्सची गरज असेल तर ते सुद्धा आपोआप पडतील। उदाहरणार्थ या ठिकाणी पहा, 9 मार्क्स त्या विद्यार्थ्याला मिळालेले आहेत, ते आपोआप पडतात, आपण टाकायची आवश्यकता नाही। फक्त यासाठी एक लक्षात ठेवा की सगळ्या ह्या विद्यार्थ्याचे सगळ्या विषयाचे मार्क्स भरले गेले पाहिजे, अगदी पर्यावरण आणि शारीरिक शिक्षण या विषयांसह सर्व विषयांचे मार्क्स भरले तरच हे ग्रेस मार्क्स इथे पडतील, अन्यथा ग्रेस मार्क्स पडणार नाहीत, हे लक्षात ठेवा। ह्या ठिकाणी अशा पद्धतीने प्रत्येक विषयांचे मार्क्स आपण भरायचे आहेत, इंग्लिश, त्यानंतर मराठी, अशा पद्धतीने अगदी EVS आणि PT सुद्धा। एक लक्षात ठेवा की PT मध्ये जर D ग्रेड मिळाला असेल PT किंवा EVS मध्ये तर तो विद्यार्थी नापास होतो। मग एखादा विद्यार्थी जर समजा त्या विद्यार्थ्याने इतर सर्व विषयांमध्ये खूप चांगले मार्क्स घेतलेले असेल परंतु EVS किंवा PT मध्ये जर त्याला D श्रेणी मिळाली असेल तर तो विद्यार्थी नापास दाखवला जाईल, तो पास दाखवला जाणार नाही। ही सगळी माहिती भरून झाल्यानंतर या सगळ्या सब्जेक्ट वाईज मार्क लिस्टच्या प्रिंट्स काढा, जेवढे सब्जेक्ट्स आहेत त्यांच्या, आणि आपणास नेमून दिलेल्या चेकरच्या मदतीने सर्व विद्यार्थ्यांचे मार्क्स बरोबर भरले की नाही ते तपासून बघा, काही चुका झाल्या असतील तर त्या दुरुस्त करून घ्या। त्याचप्रमाणे स्टुडंट डिटेल्स हे जे शीट आहे याच्यावर याची सुद्धा प्रिंट काढून घ्या, आणि विद्यार्थ्यांची सर्व माहिती, विद्यार्थ्याचं नाव, त्याचं नावाचं स्पेलिंग, रजिस्टर नंबर, जन्मतारीख, कॅटेगरी, मोबाईल नंबर वगैरे, सगळी माहिती बरोबर आहे की नाही ते चेक करून घ्या, काही चुका झाल्या असतील तर त्या दुरुस्त करून घ्या।
ही माहिती चेक करताना शाळेच्या जनरल रजिस्टरवरून चेक करायची आहे, कारण इथं ज्या चुका होतील त्या चुका मुख्य निकालपत्रात होतील आणि विद्यार्थ्यांना आपण जे मार्क लिस्ट वितरित करणार आहोत त्यामध्ये सुद्धा ह्या चुका दिसून येतील, तर हे सगळं तपासून बघणं फार गरजेचं आहे. यानंतर या एक्सेल शीटमध्ये सगळी माहिती भरल्यानंतर हे शीट क्लोज करून टाका आणि आता ह्या एक्सेल शीटमध्ये भरलेली माहिती आपल्याला मुख्य निकालपत्रात घ्यायची आहे. त्याला आपण नाव दिलेलं आहे फायनल रिझल्ट किंवा ॲन्युअल रिझल्ट. त्याच्यामध्ये घेण्यासाठी आपल्याला मेल मर्ज करायचं आहे. ते मेल मर्ज कसं करायचं त्याची माहिती मी आता आपल्याला इथे सांगतो. हे जे फायनल रिझल्ट किंवा ज्याला आपण ॲन्युअल रिझल्ट असं सुद्धा म्हणू ती वर्ड फाईल आहे, ती ओपन करा. ओपन केल्यानंतर या ठिकाणी असा डायलॉग बॉक्स दिसेल, त्यामध्ये दोन ऑप्शन आहे, येस किंवा नो. येस म्हणजे काय तर एक्सेल शीटमध्ये जो डेटा आपण भरलेला आहे तो इकडं मर्ज करायचा का, ह्या वर्ड फाईलमध्ये तो आणायचा का. आता येस म्हटलं तर प्रॉब्लेम असा आहे की आपण समजा तुम्ही पहिल्यांदाच ही वर्ड फाईल ओपन करत असाल तर येसच्याऐवजी नोवर क्लिक करा, कारण आधी समजा कुणी हा डेटा मर्ज केलेला असेल तर तो नेमका कोणत्या वर्गाचा आहे हे आपल्याला माहिती नाही. आपल्याला आपल्याच वर्गाचा डेटा यामध्ये घ्यायचा आहे, तर त्यासाठी नो वर क्लिक करा. त्यानंतर आता आपल्या वर्गाची जी एक्सेल फाईल आहे ती आपल्याला माहिती आपण कुठं सेव्ह केलेली आहे, त्याच्यातला डेटा आपल्याला इकडं मर्ज करायचा आहे. त्यासाठी येथे पहा वर तुम्हाला वेगवेगळे ऑप्शन्स दिसत आहेत, फाईल, होम, इन्सर्ट, डिझाईन, लेआउट, रेफरन्स, मेलिंग्स. तर मेलिंग्सवर क्लिक करा. मेलिंग्सवर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी वर तुम्हाला ऑप्शन दिसत आहेत एनव्हलप्स, लेबल्स, स्टार्ट मेल मर्ज आणि सिलेक्ट रेसिपियंट्स. तर सिलेक्ट रेसिपियंटवरती क्लिक करा. त्यामध्ये तुम्हाला तीन ऑप्शन दिसतील, टाईप अ न्यू लिस्ट. आता न्यू लिस्ट आपल्याला टाईप करायची नाही, ऑलरेडी आपण एक्सेल फाईलमध्ये आपली माहिती भरलेली आहे त्यामुळे ते ऑप्शन आपण घ्यायचं नाही. तर दुसरं ऑप्शन आपण घ्यायचं आहे यूज अन एक्झिस्टिंग फाईल, त्याच्यावर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर आता ती फाईल कुठं आहे आपल्याला माहिती, ती आपण डेस्कटॉपला जे आपल्या वर्गाचं फोल्डर आहे तिथे आहे. तर आपण इथं बघा डेस्कटॉपला या ठिकाणी इथं डेस्कटॉप तुम्हाला दिसतं आहे, त्याच्यावरती क्लिक करू. डेस्कटॉपवर क्लिक केल्यानंतर वेगवेगळे फोल्डर्स आपल्या डेस्कटॉपवरती जे आहेत ते आपल्याला दिसतात, फोल्डर्स आणि फाईल्स. त्याच्यामध्ये आपण आपल्या वर्गाचं जे फोल्डर आहे त्याला असं नाव दिलं आहे 11 Science B 21 22, त्याच्यामध्ये आपली फाईल आहे, त्यावरती क्लिक करून ते ओपन करा. आणि बघा या ठिकाणी आपल्याला ही आपली एक्सेल फाईल इथं दिसत आहे ज्यामध्ये आपण आपल्या वर्गाची सगळी माहिती विद्यार्थ्यांच्या मार्क्ससह भरलेली आहे. तर त्यावर क्लिक करा आणि खाली ओपनवर क्लिक करा. आता यामध्ये ओपनवर क्लिक केल्यानंतर परत अशा पद्धतीचा एक डायलॉग बॉक्स आपल्यासमोर दिसत आहे आणि त्यामध्ये आपल्याला हे जे वेगवेगळे ऑप्शन दिसत आहेत ते वेगवेगळे ऑप्शन्स म्हणजे आपल्या एक्सेल फाईलमध्ये ज्या वेगवेगळ्या शीट्स आहेत त्यांची नावे आहेत. तर यामध्ये आपल्याला सिलेक्ट करायचं आहे फायनल रिझल्ट्स नावाचं शीट, या ठिकाणी तुम्हाला दिसतं आहे, त्याच्यावर क्लिक करून इथं ओके करा. ओके केल्यानंतर तिकडचा डेटा इकडे मर्ज झालेला आहे. बघा या ठिकाणी आता आपल्याला विद्यार्थ्यांचे मार्क्स वगैरे इथं काही दिसत नाही, तर त्यासाठी इथं वर ऑप्शन तुम्हाला दिसत आहे पहा इथे प्रिव्ह्यू रिझल्ट्स. प्रिव्ह्यू रिझल्ट्सवरती क्लिक करा आणि तुम्हाला आता विद्यार्थ्यांचे मार्क्स वगैरे दिसतील. इथं एक आकडा तुम्हाला दिसतोय बघा या ठिकाणी, म्हणजे हे पहिलं रेकॉर्ड तुम्हाला इथं दिसत आहे. दुसरा रेकॉर्ड बघायचं असेल तर इथं जो तुम्हाला नेक्स्ट रेकॉर्ड हा जो ॲरो दिसतोय त्याच्यावर क्लिक करा. इथं बघा तुम्हाला दिसेल 2 आकडा आलेला आहे, दुसरं रेकॉर्ड या ठिकाणी दिसतं. अशा पद्धतीने आपण नेक्स्ट नेक्स्ट करत गेल्यानंतर आपल्याला नेक्स्ट रेकॉर्ड या ठिकाणी ते डिस्प्ले होतंय आणि आपल्याला सगळ्यात शेवटच्या विद्यार्थ्याचं लास्ट रेकॉर्ड बघायचं असेल तर इथं बघा इथं वर या ठिकाणी तुम्हाला हा जो ॲरो दिसतोय याच्यावर क्लिक करा. याच्यावर क्लिक केल्यानंतर सगळ्यात शेवटचं रेकॉर्ड म्हणजे 201 नंबरचं रेकॉर्ड आपल्याला या ठिकाणी दिसतंय आणि यामध्ये सगळं 0 आलेलं आहे.
आता यामध्ये आपल्याला माहिती आहे की आपण 15 विद्यार्थ्यांची माहिती भरलेली आहे, त्यामुळे या ठिकाणी ॲक्च्युली 15 रेकॉर्ड्स आपल्याला दिसले पाहिजे। म्हणजे असं का होतं? कारण आपण जे एक्सेल फाईल आहे त्याच्यामध्ये 201 रोज आहेत आणि आपण त्यामध्ये फक्त 15 रोजमध्ये माहिती भरलेली आहेत, बाकीच्या ब्लँक आहेत। मग त्या ब्लँक आपल्याला इथं नको आहे, तर त्यासाठी काय करायचं आहे? इथं तुम्हाला एक ऑप्शन दिसत आहे, एडिट रेसिपियंट लिस्ट, याच्यावर क्लिक करा। आता या ठिकाणी पहा, डेटा सोर्सच्या पुढं इथं जे टिक मार्क दिसत आहे, ज्या ज्या ठिकाणी ते चेक केलेलं आहे तेवढे रेकॉर्ड्स या ठिकाणी डिस्प्ले होत आहेत। आणि हे टिक मार्क जर तुम्ही पाहिलं तर 201 रोजवरती टिक मार्क आहे। आता ॲक्च्युली इथं पहा, या ठिकाणी तुम्हाला दिसेल की इथं रेकॉर्ड MN आणि O हे शेवटचे 15 नंबरचं रेकॉर्ड आहे, 15 विद्यार्थ्याचं। त्याच्या पुढचे रेकॉर्ड डिस्प्ले व्हायला नको म्हणून ते सगळे टिक मार्क काढून टाकायचे आहेत। परंतु आता 201 टिक मार्क एवढे सगळे काढायचं म्हटल्यानंतर वेळ जाईल, तर त्यासाठी काय कर? आणि सगळ्यात पहिल्या नंबरचं जे रेकॉर्ड आहे बघा, ए हे जे आहेत ॲक्च्युली इथे पहा, हे ए म्हणजे पहिल्या विद्यार्थ्याचं रेकॉर्ड आहे, एक नंबर इथून स्टार्ट होतं। त्याच्या आधीची जी रो आहे ती ब्लँक आहे, ते आपल्याला इथं डिस्प्ले व्हायला नको म्हणून ते पण अनचेक करायचं आहे। तर त्यासाठी काय करायचं? आपल्याला 15 विद्यार्थ्यांच्या टिक मार्क पाहिजे। तर इथं स्टार्टिंगला जो या ठिकाणी चेक या ठिकाणी टिक मार्क दिसते ते काढा, म्हणजे सरसकट आता सगळे जे सगळे अनचेक केले आणि फक्त 15 विद्यार्थ्यांच्याच पुढं चेक करा, 1 2 3 4 5 6 7 8 9 अशा पद्धतीने पहा या ठिकाणी, नंतर 10 11 12 13 14 आणि 15, बाकीचं सगळं या ठिकाणी अनचेक ठेवा, ओके वरती क्लिक करा। आता इथं पहा, तुम्हाला 15 विद्यार्थ्यांचे रेकॉर्ड दिसतील, इथं 1 आकडा येणार नाही कारण पहिलं रेकॉर्ड हे ब्लँक आहे, 2 नंबरपासून स्टार्ट होईल, म्हणजे 2 नंबरला ॲक्च्युली पहिलं रेकॉर्ड, नंतर 3 नंबरला दुसरं रेकॉर्ड। आणि आता या ठिकाणी तुम्ही ह्या ॲरोवरती इथं जो शेवटचं रेकॉर्ड पाहण्यासाठी याच्यावरती इथं जे आहे याच्यावरती आपण क्लिक करतो, तर याच्यावर क्लिक केलं तर 16 म्हणजे 15 नंबरचं रेकॉर्ड आहे। तर अशा पद्धतीने जेवढे विद्यार्थी आहे आपल्या वर्गात तेवढ्याच विद्यार्थ्यांचे रेकॉर्ड्स डिस्प्ले होतील। त्यानंतर हे प्रिंट करायचं असेल आपल्याला, बघा ह्या निकालामध्ये ह्या निकाल पत्रकामध्ये प्रत्येक विद्यार्थ्यांचे त्यांचे त्या त्या विषयाचे फर्स्ट टर्मचे युनिट टेस्टचे प्रॅक्टिकलचे सगळे मार्क्स येणार आहे, सगळा रिझल्ट याच्यावरती तयार होणार आहे। आता हे प्रिंट करायचं असेल तर इथं फिनिश मर्जवरती क्लिक करा, इथे तुम्हाला 3 ऑप्शन्स दिसत आहेत, एडिट इंडिव्हिज्युअल डॉक्युमेंट्स, म्हणजे समजा याच्यामध्ये आपल्याला इथं बदल करायचा असेल की 5 नंबरच्या विद्यार्थ्याचं काही माहिती एडिट करायची असेल, नावाचं स्पेलिंग किंवा एखाद्या विषयाचे मार्क्स, तर त्यावरती आपण ते क्लिक करतो। पण आपण तसं न करता आपले जे मेन एक्सेल फाईल आहे तिथूनच काय बदल करायची असेल ते करू, इथून नको। त्यानंतर इथं दुसरं ऑप्शन आहे प्रिंट डॉक्युमेंट्स, आपण काही सेंड ईमेल मेसेजेस प्रत्येकाला काही मेलने आपण रिझल्ट पाठवणार नाही, त्यामुळं त्याच्यावर आपण क्लिक करायचं नाही, तर प्रिंट डॉक्युमेंट्सवरती 2 नंबरचं ऑप्शन त्याच्यावर क्लिक करा। आणि आपल्याला किती रेकॉर्ड्स म्हणजे किती विद्यार्थ्यांचे निकालपत्र म्हणजे या ठिकाणी प्रिंट करायचे आहेत, तर सर्व म्हणून ऑल सिलेक्ट करा, ओकेवरती क्लिक करा। आणि जो प्रिंटर असेल ज्या प्रिंटरवर काढायचा आहे तो प्रिंटर सिलेक्ट करा, पण प्रिंट डायरेक्ट प्रिंट काढण्याच्या ऐवजी शक्यतोवर पहिल्यांदा PDFमध्ये कन्वर्ट करा, Adobe PDF, आणि पेज जे आहे A4 घ्या, याच्यावरती ओके करा। ओके केल्यानंतर इथं कुठं सेव्ह करायचं ते विचारल, आपण डेस्कटॉपलाच त्याच फोल्डरमध्ये सेव्ह करूयात, 11 Science B असं त्या फोल्डरचं नाव होतं बघा या ठिकाणी, इथं हे ते फोल्डर आहे, याच्यामध्येच आपण सेव्ह करू आणि इथे सेव्ह करूयात आपण, म्हणजे आता जो PDFमध्ये कन्वर्ट होणार आहे हे निकालपत्र किंवा रिझल्ट फायनल रिझल्ट त्याची PDF फाईल तयार होईल। अशा पद्धतीने बघा इथे PDF फाईल तयार झालेली आहे आणि बघा या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे की 15 विद्यार्थ्यांचा निकाल या ठिकाणी तयार झालेला आहे, ज्याची आपण प्रिंट काढणार आणि शेवटी बाइंडिंग करणार आहोत। बघा अशा पद्धतीने 15 विद्यार्थ्यांचा रिझल्ट त्यांचं निकालपत्र या ठिकाणी तयार झालेलं आहे। परंतु प्रिंट काढण्यापूर्वी इथं एक प्रॉब्लेम येण्याची शक्यता आहे,
आता या ठिकाणी बघा, ही जी जन्मतारीख आहे इथं परत एक थोडासा प्रॉब्लेम आलेला आहे। आपण एक्सेल शीटमध्ये बरोबर डी डी एम एम वाय वाय म्हणजे आधी डेट नंतर मंथ आणि नंतर इयर अशा फॉर्मॅटमध्ये टाकलेलं आहे, परंतु इथं पहा परत बदल झालेला आहे। इथं तुम्हाला दिसतंय डेट ऑफ बर्थ जी आहे 7/24/2004। म्हणजे यामध्ये काय झालेलं आहे आता, तर आधी मंथ नंतर डेट आणि नंतर इयर आलेलं आहे। पुढच्या विद्यार्थ्याचं चेक करू आपण, पुढचा रेकॉर्ड्स आपण घेऊ बघा। या ठिकाणी इथं घेतल्यानंतर इथंसुद्धा आपल्याला तसंच दिसतं आहे 12/18/2003 म्हणजे महिना अगोदर आला नंतर डेट आणि नंतर वर्ष। चौथ्या विद्यार्थ्यांचं पण तसंच आहे, सगळ्या विद्यार्थ्यांचं तसंच झालेलं आहे। मग आता याला काय करायचं आहे, तर या ठिकाणी पहा इथं प्रिव्ह्यू रिझल्टवरती क्लिक करा। इथं किंवा नाही क्लिक केलं तरी चालेल, प्रिव्ह्यू रिझल्टवर क्लिक केलं तर तुम्हाला ह्या ठिकाणी जे डेटा आहे तो दिसेल, किंवा तुम्हाला जो डेटा आपण तिकडून मर्ज केलेला आहे ते फील्ड्स या ठिकाणी दिसतील। तर तो जो प्रॉब्लेम येतो आहे आधी मंथ नंतर डेट, आपल्याला डेट आधी पाहिजे, त्यासाठी काय करा, हे जे फील्ड आहे जे मर्ज फील्ड आहे त्याच्यामध्ये त्याच्यावरती राईट क्लिक करा। राईट क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला एक ऑप्शन दिसतं आहे टॉगल फील्ड कोड्स। बघा या ठिकाणी हे जे टॉगल फील्ड कोड्स आपल्याला इथं एक ऑप्शन दिसतं आहे टॉगल फील्ड कोड्स, त्याच्यावरती राईट क्लिक करून त्याच्यावरती क्लिक करा। क्लिक केल्यानंतर इथं आपल्याला दिसतं आहे बघा या ठिकाणी अशा पद्धतीने एम एम, हे बघा या ठिकाणी डेट ऑफ बर्थ ॲट द रेट एम एम डी डी वाय 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 वाय, म्हणजे इथं एम एम म्हणजे मंथ आधी नंतर डी डी म्हणजे डेट झालेली आहे। तर इथं फक्त आपल्याला बदल करायचा आहे, इथं करा डी डी नंतर इथं डी डीच्या ठिकाणी एम एम, बाकी वाय 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 तसंच ठेवा। पुन्हा राईट क्लिक करा आणि इथं जे दिसतं आहे अपडेट फील्ड्स, बघा या ठिकाणी अपडेट फील्ड्स, त्याच्यावरती क्लिक करा। आणि आता बघा परत इथं प्रिव्ह्यू रिझल्ट्सवरती जा, इथं वर जे तुम्हाला दिसत आहे इथं प्रिव्ह्यू रिझल्ट्स याच्यावरती क्लिक करा। आणि आता बघा आता डेट अगोदर आलेली आहे, पहा तुम्ही या ठिकाणी ही डेट अगोदर नंतर मंथ आणि नंतर इयर आता सगळ्याच ठिकाणी पहा। दुसऱ्या रेकॉर्डला पण तसंच, प्रत्येक ठिकाणी आता बघा तुम्ही सगळ्या डेट आता या फॉर्मॅटमध्ये आलेल्या आहेत डी डी एम एम वाय 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 वाय। तर अशा पद्धतीने जो डेट ऑफ बर्थचा प्रॉब्लेम येतो तो आपण सॉल्व करू शकतो। हे झालं मुख्य निकालपत्र, ज्याच्या प्रिंट्स काढून आपण बाइंडिंग करून प्राचार्यांच्या उपप्राचार्यांच्या सर्वांच्या सहाय्या घेऊन बाइंडिंग करून ठेवणार आहोत, नीट तपासून बघणार आहोत। त्याच्यानंतर आपण विद्यार्थ्यांना जे कार्ड्स देणार आहोत त्याच्यामध्ये डेटा कसा मर्ज करायचा ते बघू। ही फाईल सेव्ह करा, क्लोज करा। आणि आता अजून एक वर्ड फाईल आहे ज्याला आपण नाव दिलं आहे रिझल्ट कार्ड्स, ती ओपन करा। ओपन केल्यानंतर या ठिकाणी पुन्हा नो म्हणा, कारण अगोदरचा डेटा इथं लिंक झाला आहे पण तो आपल्याच वर्गाचा असेल आपल्याला माहिती नसतं, म्हणून तो घेऊ नका, त्यासाठी नो म्हणा। आणि आता परत या ठिकाणी वर जे ऑप्शन दिसत आहेत होम इन्सर्ट डिझाईन लेआउट रेफरन्सेस मेलिंग्स, तर मेलिंग्सवर क्लिक करा। इथं सिलेक्ट रेसिपियंटवरती क्लिक करा। दुसरं ऑप्शन बघा या ठिकाणी तुम्हाला दिसतं आहे यूज अन एक्झिस्टिंग लिंक, यूज अन एक्झिस्टिंग लिस्ट, त्याच्यावरती क्लिक करा। नंतर ती आपली फाईल कुठं सेव्ह केलेली आहे, तर आपण डेस्कटॉपवर म्हणजे इथं डेस्कटॉप घ्या बघा या ठिकाणी डेस्कटॉपवर क्लिक करा। कोणत्या फोल्डरमध्ये, तर हे फोल्डर आहे 11 Science B बघा इथं तुम्हाला दिसतं आहे, त्याच्यावरती क्लिक करा। त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर ही आपली एक्सेल फाईल आहे ज्याच्यामध्ये आपला सर्व डेटा आहे, त्याच्यावर क्लिक करा। खाली इथं जे तुम्हाला दिसतं आहे बघा या ठिकाणी ओपन, त्याच्यावरती क्लिक करा। आता हे जे वेगवेगळी हा जो डायलॉग बॉक्स आपल्याला दिसतो आहे त्याच्यामध्ये हे जे ऑप्शन्स आहेत, मी तुम्हाला यापूर्वी सांगितल्याप्रमाणे ज्या एक्सेल शीटमध्ये आपण माहिती भरली त्यातले सगळे हे शीट्स आहेत, ते टॅब्स आहेत, त्याच्यातलं फायनल रिझल्ट हे शीट आहे, त्याच्यावर क्लिक करा। आणि म्हणजे बघा हे फायनल रिझल्ट तुम्हाला दिसतं इथं, त्याच्यावर क्लिक करा। इथं ओकेवरती क्लिक करा, ओकेवरती इथं ओकेवर क्लिक केल्यानंतर तो डेटा इकडं आलेला आहे। आता या ठिकाणी कोणते फील्ड मर्ज झालेले आहेत ते दिसत आहेत बघा। आता यामध्ये काय की हा इंग्लिश, इथं इंग्लिश सर्वांना कंपल्सरी, त्यामुळे इंग्लिश आपण इथं डायरेक्ट टाईप केलेला आहे।
परंतु दुसरा विषय मराठी किंवा हिंदी किंवा आयटी तो आपण इथं टाईप नाही केला तर तिकडून इम्पोर्ट केला आहे आपण एक्सेल शीटमधून, कारण प्रत्येक विद्यार्थ्याचा तो वेगळा असू शकतो. हे जे दोन नंबरचं फील्ड बघा या ठिकाणी, ऑप्शनल सब्जेक्ट वन, तसंच इथं ऑप्शनल सब्जेक्ट टू, तसंच इथं ऑप्शनल सब्जेक्ट थ्री, हे वेगवेगळ्या विद्यार्थ्यांचे वेगवेगळे असतील आणि ज्याप्रमाणे विद्यार्थ्यांचे विषय असतील त्याप्रमाणे ते रेकॉर्ड या ठिकाणी आपल्याला दिसणार आहेत. तर कोणत्या विद्यार्थ्यांचा कोणताही विषय आहे आणि ह्यांचे हे जे पुढे आपल्याला मार्क दिसत नाही आहेत किंवा त्यांची या ठिकाणी आपल्याला इथं एक्झाम नंबर, रजिस्टर नंबर हे दिसत नाही आहे इथं, किंवा इथं आपल्याला त्या विद्यार्थ्याचं नाव दिसत नाही, तर ते सगळं बघण्यासाठी इथं वर जे ऑप्शन आहे बघा या ठिकाणी प्रिव्ह्यू रिझल्ट्स म्हणून, त्याच्यावरती क्लिक करा. आता परत काय झालं या ठिकाणी की पहिलं एक नंबरचं रेकॉर्ड ते ब्लँक आलेलं आहे आणि एकदम दुसरा रेकॉर्ड नंतर तिसरा रेकॉर्ड बघण्यासाठी आपण ह्या ॲरोवरती क्लिक करतो आणि शेवटचं रेकॉर्ड. परत या ठिकाणी काय झालं की इथं टोटल 201 रेकॉर्ड दिसत आहेत. ॲक्च्युली आपण 15 विद्यार्थ्यांची माहिती भरली, तेवढेच रेकॉर्ड्स आपल्याला पाहिजे. त्यासाठी पुन्हा एडिट रेसिपियंटवरती जा आणि इथं हे अनचेक करा, सगळे पहिल्यांदा डिसिलेक्ट करा, अनचेक करा आणि आता जेवढे रेकॉर्ड्स आपण भरले पा एपासून, बघा या ठिकाणी ए नंतर बी नंतर सी, अशा पद्धतीने सगळ्या विद्यार्थ्यांचे रेकॉर्ड चेक करा. आता पा ओपर्यंतच आहे हे, तेवढेच चेक करा आणि ओके वर क्लिक करा. बघा या ठिकाणी 16 तुम्हाला दिसतंय, 16 म्हणजे शेवटचे विद्यार्थी, कारण पहिलं रेकॉर्ड या ठिकाणी 2 स्टार्ट झालेलं आहे, कारण पहिलं रेकॉर्ड ब्लँक आहे आणि 16 नंतरचे पण ब्लँक आहे, त्यामुळे इथं एक नंबरचं रेकॉर्ड डिस्प्ले होत नाही आणि 16 नंतरचे डिस्प्ले होत नाही. 2 ते 16 म्हणजे 15 विद्यार्थ्यांचे रेकॉर्ड डिस्प्ले होतील आणि प्रत्येकाचं या ठिकाणी जे मर्ज फील्ड आहेत, कोणतं मर्ज फील्ड आहे बघा या ठिकाणी, हे डिव्हिजन, एक्झाम नंबर, रजिस्टर नंबर, इथं स्टुडंट्स नेम, नंतर ऑप्शनल सब्जेक्ट या ठिकाणी आणि हे मार्क्स, हे प्रत्येक विद्यार्थ्यांचे वेगवेगळे आहेत. तर जसं प्रिव्ह्यू रिझल्टवर क्लिक केल्यानंतर, तुम्ही ह्या ॲरोवरती क्लिक केल्यानंतर हे रिझल्ट्स प्रत्येकाचे रेकॉर्ड्स डिस्प्ले होतील. नंतर पुन्हा फिनिश मर्जवरती क्लिक करून प्रिंट करायचं आहे, 2 ऑप्शन ऑल बना, आधी PDFमध्ये कन्वर्ट करून घ्या, त्यासाठी सिलेक्ट करा हा ॲडोब PDF प्रिंटर. तुमच्याकडं आता तुमच्या कॉम्प्युटरवर ऑप्शन्स वेगळे असू शकतील. प्रॉपर्टीजवरती जा, आपल्याला A4 नाही पाहिजे तर या ठिकाणी B5 जर ऑप्शन असेल तर B5 हे पेज सिलेक्ट करा, पेज सेटअप करताना B5 किंवा कस्टममधून जाऊन तुम्ही आपलं रिझल्ट कार्डची जी साईज असते या ठिकाणी ते सेव्ह करून ठेवून, आता या ठिकाणी मी माझ्याकडं रिझल्ट कार्ड म्हणून ते सेव्ह केलेलं आहे, पेज सेटअपचं ऑप्शन, पेपर साईजचं ऑप्शन ते सिलेक्ट केलं, ओके केलं. ओके केल्यानंतर हे प्रिंट होईल PDFमध्ये, कुठं सेव्ह करायचं ते विचारेल. पुन्हा आपण 11 Science B बघा या ठिकाणी त्याच फोल्डरमध्ये सेव्ह करू, इथं सेव्हवरती क्लिक करू आपण आणि आता त्या 15 विद्यार्थ्यांचे रिझल्ट्स हे PDFमध्ये कन्वर्ट होतील. ही PDF फाईल तयार झालेली आहे अशा पद्धतीने. आता या ठिकाणी थोडंसं पेज सेटअपमध्ये गडबड आपल्याला दिसत आहे, पूर्ण पेजवरती माहिती दिसत नाही, तर त्यासाठी काय करायचं परत एकदा पहा. फिनिश मर्जवरती जा, प्रिंट डॉक्युमेंट्सवरती ऑल झालं. या ठिकाणी पेज स्केल टू पेज साईज जे म्हटलेलं आहे त्यामध्ये इथे पहिल्यांदा A4 घ्या, त्याच्यावर ओके वर क्लिक करा आणि त्याच्यापूर्वी प्रॉपर्टीजमध्ये हे रिझल्ट कार्ड आहे का बघा, किंवा हे B5 आहे का बघा, B5 आणि इथे A4 आहे का बघा, ओके करा, सेव्ह करा. ऑलरेडी आपण अगोदर सेव्ह केलं होतं, ते रिप्लेस करायचं का विचारतं, एस करा. कन्वर्ट होईल PDFमध्ये, PDFमध्ये कन्वर्ट झाल्यानंतर बघा या ठिकाणी तुम्हाला हे दिसत आहे, आता फुल पेज दिसत आहे आणि याच्या तुम्ही नंतर तुमच्या लोकल प्रिंटरवरती प्रिंट्स काढू शकता. धन्यवाद.